नवी पेढीतील मोबाईल गल्लीत 6 दुकाने फोडण्याचा पुन्हा प्रयत्न, मोबाईल दुकानांना केलं लक्ष, यामुळे दहशतीचं वातावरण। तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चौघांचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला, सोलापूर विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण। रेल्वे सोलापूर विभागाने वसूल केला 21 लाखांचा दंड, फुकट्या प्रवाशांवर वसुलीचा बडगा। मराठा आरक्षणावरून उद्रेक होऊ शकतो, शरद पवार यांना भेटल्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा इशारा। यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारचे आवाहन, सरकारकडून नियमावली जाहीर। लसीकरण संपताच सीएए लागू होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। हम दो हमारे दो हेच मोदी यांचे सरकार, बाजार समित्या बंद करण्याचा डाव, लोकसभेत राहुल गांधी यांचा घणाघात। राज्यपालांना विमान नाकारले, राजभवन सरकार यांचा संघर्ष पेटला। अभूतपूर्व प्रसंग, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव की राजकीय खेळी, प्रश्न झाला उपस्थित। पूजा चव्हाण आत्महत्येचे सखोल चौकशी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी। पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा विरोध, तर नितीन राऊत यांना शिवसेनेचा विरोध, संग्राम थोपटे होऊ शकतात विधानसभा अध्यक्ष। शेतकरी आंदोलनाला लवकरच मिळणार पूर्णविराम, नरेंद्र सिंह तोमर यांची माहिती, म्हणाले शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत। 26 दिवसात 70 लाख लोकांना कोरोना लस, देशात कोरोनाचा उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट। पेट्रोलचे दर शतकाकडे, डिझेलमध्येही झाली वाढ, सलग 3र्या दिवशी दरवाढ, दिलासा मुळीच नाही। सरकार 5 वर्षे टिकेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील, जयंत पाटील यांचा दावा। कायद्याचं पालन करा, अन्यथा कारवाई करू, ट्विटर फेसबुकसह समाज माध्यमांना केंद्र सरकारचा इशारा। विद्यार्थ्यांच्या भाषा गणिताच्या मूलभूत क्षमतांवर झाला परिणाम, कोरोनाकालीन शिक्षण प्रक्रियेतील बदलांच्या अभ्यासातील निष्कर्ष। SBCS शिक्षण वर्ष 1 एप्रिल पासून 9वी 11वीच्या परीक्षा घेण्याची सूचना। आणि ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।